आज आपण साइंस पार्ट फर्स्ट या मधला थर्ड चॅप्टर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या चॅप्टरची आपण सुरुवात करणार आहोत. आणि या चॅप्टर मध्ये जे काही आपण पॉइंट पाहणार आहोत ते पॉइंट म्हणजे कोणते सांगतो आपण मग. फर्स्ट पॉइंट आहे केमिकल रिएक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया असेल. सेकंड पॉइंट आहे रूल्स फॉर रायटिंग द केमिकल रिएक्शन ज्या काही रासायनिक अभिक्रिया वगैरे आहे तर रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे लिहायची असेल त्याचे काही नियम्स वगैरे आहेत. थर्ड वन आहे बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन जे काही रासायनिक समीकरण आहे त्या रासायनिक समीकरणांना कशा प्रकारे संतुलित करायचं असेल त्याच्याबद्दल. आणि लास्ट वन फोर्थ आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन ज्या काही रासायनिक अभिक्रिया आहेत त्या रासायनिक अभिक्रियेचे प्रकार कोणते कोणते आहेत या सर्व पॉइंट बद्दल आपण या केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. मग हा चॅप्टर सुरुवात करण्यात अगोदर त्या ठिकाणी कॅन यू रिकॉल साठी आपल्याला क्वेश्चन विचारलाय ते क्वेश्चन आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करूया. तर त्यामध्ये जो काही फर्स्ट क्वेश्चन आहे तो कोणता असेल मग. फर्स्ट आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड द कंपाऊंड वगैरे असेल मूलद्रव्याचे आणि संयुगाचे जे काही रेणू वगैरे आहेत ते रेणूचे प्रकार कोणते आहेत हा आपल्याला क्वेश्चन विचारलाय. मूलद्रव्याचे आणि संयुगाचे रेणूचे प्रकार कोणते आहेत हा आपल्याला क्वेश्चन विचारलाय. मग त्यासाठी आपण त्या ठिकाणी आन्सर काय सांगू शकतो. द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट आर मेड अप ऑफ फ्रॉम वन ऑर मोर ऍटम विच आर एक्झॅक्टली सेम बट द मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर मेड अप ऑफ फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ ऍटम वगैरे सांगता येईल. ठीक आहे. मूलद्रव्याचे जे काही रेणू वगैरे आहेत ते मूलद्रव्याचे रेणू तयार होत असताना त्या ठिकाणी एक किंवा त्याच्यापेक्षा जास्ती अणू वापरले जातात पण ते जे काही सर्व अणू वगैरे आहेत ते सर्व अणू कसे असतात एकाच प्रकारचे असतात. पण कंपाऊंडचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते तयार होण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आपण काय करणार असेल ऍटम्स वगैरे वापरणार असेल त्याच्यासाठी ते अँसर वगैरे असेल. ठीक आहे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड यासाठी आपण अँसर सांगू शकतो. द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट आर मेड अप ऑफ फ्रॉम वन ओर मोर ऍटम विच आर एक्झॅक्टली सेम बट द मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर मेड अप ऑफ फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ ऍटम हे झालं फर्स्ट क्वेश्चन साठी अँसर वगैरे. सेकंड क्वेश्चन आहे मग आता आपल्याला व्हॉट इज मीन्ड बाय बॅलन्सिंग ऑफ अ एलिमेंट सांगितलंय. मूलद्रव्याची जे काही संयुजा वगैरे असेल ते मूलद्रव्याची संयुजा आपण कशाला म्हणतो हे जे काही बॅलन्सी वगैरे असेल त्या बॅलन्सी बद्दल आपण सेकंड चॅप्टर मध्ये पाहिलंच आहे त्याच्याबद्दलचे आपण व्हिडिओ वगैरे दाखवलेलेच आहेत. मग क्वेश्चन काय विचारतो आपण व्हॉट इज मीन्ड बाय बॅलन्सिंग ऑफ अ एलिमेंट मूलद्रव्याची जे काही संयुजा वगैरे आहे ते संयुजा कशा म्हणतो तर त्यासाठी जे काही अँसर आहे ते अँसर आपण काय सांगू शकतो मग. द कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट टू कंबाईन विथ द अदर वगैरे सांगता येईल. ठीक आहे. त्याचा अँसर काय असेल द कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट टू कंबाईन विथ द अदर जे काही मूलद्रव्य वगैरे आहेत किंवा जे काही एलिमेंट वगैरे आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारची क्षमता असते जेणेकरून ते दुसऱ्या एलिमेंट सोबत काय करू शकतात अटॅच वगैरे होऊ शकतात किंवा कंबाईन वगैरे होऊ शकतात. आपण लास्ट व्हिडिओ मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी याच्याबद्दल सांगितलं होतं. आता या ठिकाणी आपण दोन टेबल तयार करून दाखवूया. एक असेल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फर्स्ट असेल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि सेकंड वन काय असेल त्या ठिकाणी व्हॅलेन्सी वगैरे असेल. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणतो आपण त्या ठिकाणी द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ अन ऍटम वगैरे असेल जे काही अणू वगैरे असेल त्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये जे काही असणारे इलेक्ट्रॉनची संख्या असेल त्यालाच काय म्हणतो आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगतो. त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नुसारच आपण त्याच्या ठिकाणी काय काढून डिटरमाइन करू शकतो व्हॅलन्सी वगैरे. जर समजा त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती पर्यंत सांगतो आपण त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे जे काही 1, 2, 8 नंबर वगैरे बघायला भेटतात ते म्हणजे काय असतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वगैरे आहेत. तर त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नुसार आपण त्यांची व्हॅलन्सी वगैरे काय समजू शकतो. जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या जर 1 असेल तर त्याची व्हॅलन्सी किती सांगतो आपण 1च सांगणार असेल. जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या जर 2 असेल त्याची व्हॅलन्सी असेल 2. जर त्या ठिकाणी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 असेल तर त्याची व्हॅलन्सी 3च असेल. जर 4 असेल तर त्याची व्हॅलन्सी काय असणार आहे 4च असेल. जर समजा त्या ठिकाणी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या जर 5 वगैरे असेल तर त्याची जी काही व्हॅलन्सी आहे हे डिटरमाइन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला वगैरे सांगितलं होतं. मग काय सांगतो आपण त्या ठिकाणी मग 8 - 5 = 3 वगैरे असेल. नंतर 8 - 6 = 2 असेल. नंतर 8 - 7 = 1 आणि नंतर लास्ट मग काय असेल त्या ठिकाणी 0 वगैरे असेल. म्हणजे अशा स्वरूपामध्ये आपण काय करणार असेल त्याची व्हॅलन्सी वगैरे काढतो आणि व्हॅलन्सी काढल्यानंतरच त्या ठिकाणी एलिमेंट काय करणार असेल दुसऱ्या एलिमेंट सोबत किंवा ऍटम सोबत तो अटॅच वगैरे होऊ शकतो.
त्या क्वेश्चन साठी किंवा क्वेश्चन काय होतं व्हॉट इज मीन बाय बॅलन्स ऑफ एलिमेंट मूलद्रव्याची संयोजक कशा असं म्हणतात तर त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो मग द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन विथ द अदर जे काही एलिमेंट वगैरे आहेत त्या एलिमेंट मध्ये अशा स्वरूपाची कॅपॅसिटी असते जेणेकरून ते काय करू शकतात दुसऱ्या ऍटम सोबत कंबाईन वगैरे होऊ शकतात त्यालाच काय म्हणतो आपण मग त्या ठिकाणी व्हॅलेन्सी वगैरे सांगतो ठीक आहे हा झाला सेकंड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन आहे आता व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ डिफरंट कंपाऊंड वेगवेगळे जे काही संयुग वगैरे आहेत त्या वेगवेगळ्या संयुगाचं रेणूसूत्र लिहिण्यासाठी कोणत्या माहितीची गरज आहे म्हटलंय ठीक आहे वेगवेगळ्या संयुगाचं रेणूसूत्र लिहिण्यासाठी कोणत्या माहितीची गरज असेल तर त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो मग द सिम्बॉल्स ऑफ द रॅडिकल्स अँड देअर बॅलन्सी वगैरे असेल जर समजा आपल्याला हे जे काही संयुग वगैरे आहेत त्या संयुगाचं जर रेणूसूत्र लिहायचं असेल तर ठीक आहे आपण कंपाऊंड वगैरे म्हणतोय आपण कंपाऊंड साठी डेफिनेशन काय सांगतो जनरली वेन टू ओर मोर दॅन टू एलिमेंट कंबाईन विथ इच अदर देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड सांगतो ठीक आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्ती जर मूलद्रव्य एकत्र ठिकाणी जर आले किंवा जर दोन किंवा दोन पेक्षा जास्ती मूलद्रव्य जर कंबाईन वगैरे झाले असेल तर त्याच्यापासून जो काही तयार होणारा घटक आहे तोच काय सांगतो आपण मग कंपाऊंड वगैरे सांगतो मग जे काही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी कोणत्या माहितीची गरज लागते तर त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो मग द सिम्बॉल्स ऑफ द रॅडिकल अँड देअर बॅलन्सी जे काही रॅडिकल वगैरे आहे तर रॅडिकलचे सिम्बॉल्स माहीत पाहिजेत आणि त्याचबरोबर त्यांची आपल्याला काय बॅलन्सी सुद्धा माहीत असली पाहिजे तर त्याच्यानंतर क्वेश्चन आहे तो कोणता सांगतो आपण मग व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड रिटर्न सॉरी हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड रिटर्न सांगितलं आता हे जे काही संयुग वगैरे आहे त्या संयुगाचं रेणूसूत्र कशा प्रकारे लिहिलं जातं ते विचारलं आपल्याला ठीक आहे आणि या क्वेश्चनचा तर ते काय आन्सर वगैरे असेल ते आपण नाईन्थ क्लासला वगैरे पाहिलंच आहे तरी सुद्धा आपण या ठिकाणी काय सॉल्व्ह वगैरे करूया मग जे काही कंपाऊंड वगैरे आहे त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कशा स्वरूपामध्ये लिहिला जातो ते आपल्याला विचारलंय तर तो मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी त्या ठिकाणी चार रूल्स वगैरे आहेत त्याच्यापैकी फर्स्ट जो काही रूल वगैरे असेल तो कोणता असणार आहे मग फर्स्ट रूल आहे तो कोणता सांगतो आपण राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर रॅडिकल वगैरे असेल फर्स्ट राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ द रॅडिकल्स वगैरे जे काही रॅडिकल वगैरे आहेत त्याच्या आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं सिम्बॉल वगैरे लिहावं लागतं या ठिकाणी आपण मिथेन वगैरे दाखवणार असेल तर फर्स्ट सिम्बॉल सांगितलं आपल्याला या ठिकाणी कार्बन हा एलिमेंट आहे कार्बन त्याचा सिम्बॉल आहे सी वगैरे नेक्स्ट वन आहे एलिमेंट हायड्रोजन हायड्रोजन त्याचा जो काही सिम्बॉल असेल तो काय असणार आहे एच वगैरे असेल हे झालं फर्स्ट रूल आता सेकंड रूल काय असेल तो आपण काय नाही राईट डाऊन द व्हॅलन्सी ऑफ दॅट रॅडिकल सांगितलं आता हे जे काही एलिमेंट वगैरे आहेत किंवा जे काही रॅडिकल वगैरे आहेत यांची आपल्याला व्हॅलन्सी वगैरे लिहायचे आहे सेकंड असेल मग राईट डाऊन द व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट हे जे काही मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्याची आपल्याला काय व्हॅलन्सी वगैरे लिहावं लागतं तर जे काही कार्बन वगैरे असेल तर कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती सांगतो आपण कार्बनचा ऍटॉमिक नंबर आपण सिक्स सांगतोय त्याचं इलेक्ट्रॉनिक अल्फरेशन काय सांगणार मग असेल मग त्या ठिकाणी 2.4 असेल तर आउटर मोस्ट शेलमध्ये जे काय असणार इलेक्ट्रॉन आहेत त्यांची संख्या किती सांगतो आपण या ठिकाणी 4 वगैरे सांगतोय याचा अर्थ कार्बनची जी काही व्हॅलन्सी असेल ते कार्बनची व्हॅलन्स किती असणार आहे मग 4 असेल त्याच्यानंतर आहे हायड्रोजन हायड्रोजनचा जो काही ऍटॉमिक नंबर आहे तो हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती सांगतोय आपण 1 सांगतोय ठीक आहे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं 1च येतं याचा अर्थ हायड्रोजनची जी काही व्हॅलन्सी असेल ती व्हॅलन्स किती असणार आहे मग 1च असेल आपण कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करण्यासाठी कोणते कोणते रूल्स असतात ते पाहतोय त्याच्यामधला फर्स्ट रूल आपण राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ दॅट रॅडिकल सांगितलं त्याच्यामध्ये आपण एलिमेंट लिहिले त्यांचं त्या ठिकाणी सिम्बॉल वगैरे लिहिलाय आता त्याच्यानंतरचा किंवा सेकंड नंबरचा जो काही रूल आहे तो काय सांगतो आपण राईट डाऊन द व्हॅलन्सी ऑफ द पर्टिक्युलर रॅडिकल असेल हे जे काही रॅडिकल्स वगैरे आहे त्या रॅडिकल्सची आपण त्या ठिकाणी व्हॅलन्सी वगैरे लिहितोय मग या ठिकाणी कार्बन असेल या ठिकाणी हायड्रोजन आहे कार्बनची जी काही व्हॅलन्सी आहे ते कार्बनची व्हॅलन्सी आपण काय सांगतोय 4 सांगतोय हायड्रोजनची जी काही व्हॅलन्सी असेल ते हायड्रोजनची व्हॅलन्सी किती सांगतोय आपण 1 सांगतोय हे झालं सेकंड रूल आता थर्ड वन रूल आहे थर्ड वन रूल मध्ये काय असणार असेल क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट बॅलन्सेस वगैरे असेल ठीक आहे काय असणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ द बॅलन्सी ऑफ पर्टिक्युलर रॅडिकल आता हे जे काही रॅडिकल्स वगैरे आहे त्या रॅडिकल्सची जी काही व्हॅलन्सी आपण या ठिकाणी लिहिलेली आहे त्या व्हॅलन्सी मध्ये आपल्याला काय करायचं आहे
क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरह दाखवायचे मग स्टेप काय होणार असेल तर त्यांनी कार्बन त्याची व्हॅलेन्सी असेल तर त्यांनी 4 वगैरे नेक्स्ट आहे हायड्रोजन हायड्रोजनची जी काय व्हॅलेन्सी असेल ती व्हॅलेन्सी किती असणार आहे 1 असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन दाखवायचे जर आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ देयर व्हॅलेन्सी याच्या सोबत जर दाखवला असेल तर फोर्थ वन जे काय स्टेप असेल ते फोर्थ वन स्टेप काय असेल टू ऑब्टेन द मॉलिक्युलर फॉर्म्युला टू राईट डाऊन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपाउंड या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केला असेल तर कार्बनची संख्या किती राहणार असेल मग एकच येते याच्यामुळे हा कार्बन या ठिकाणी येतोय नेक्स्ट वन जे काय हायड्रोजन असेल त्या हायड्रोजनचा नंबर असेल तो किती राहणार असेल 4 येणार असेल म्हणजे CH4 या स्वरूपामध्ये आपल्याला काय मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाउंड वगैरे मिळवता येतो ठीक आहे हे झालं आपले इनटेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्याने 3 क्वेश्चन सॉल्व्ह वगैरे झाले त्याच्यानंतर जो काय फर्स्ट पॅराग्राफ वगैरे दिलेला आहे आपल्याला तो पॉइंट काय असतो मग त्याच्यामधला आपण इन द अर्लियर स्टँडर्ड वी हॅव सीन हाऊ द कंपाउंड आर फॉर्म्ड बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट वगैरे सांगितलंय ठीक आहे फर्स्ट पॉइंट काय असेल इन अर्लियर स्टँडर्ड वी हॅव सीन हाऊ द कंपाउंड आर फॉर्म्ड बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट वगैरे सांगितलं जे काही मूलद्रव्य वगैरे आहे त्या मूलद्रव्याच्या रासायनिक संयुगामधून संयुगाची कशा स्वरूपामध्ये निर्मिती होते याच्याबद्दल आपण काय मागील वर्गामध्ये वगैरे पाहिलेलंच आहे तर नेक्स्ट पॉइंट आहे मग वी हॅव ऑल्सो लर्न दॅट म्हणजे आपण हेही शिकलोय पण काय शिकलो असणार त्यांनी वी हॅव ऑल्सो लर्न दॅट द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड इज टू अटेन अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ द कम्प्लीट ऑक्टेट वगैरे सांगितलं ठीक आहे आपण काय पाहिलं असेल त्यांनी जे काही रासायनिक बंध वगैरे आहेत किंवा केमिकल बॉन्ड आहे रासायनिक बंध तयार होण्यापाठीमागे जे काही ड्रायव्हिंग फोर्स आहे म्हणजे काही प्रेरक शक्ती आहे ती प्रेरक शक्तीच म्हणजेच काय असणार आहे जे काही अष्टक स्थिती असेल त्या अष्टक स्थितीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवणं हा पॉइंट वगैरे असेल तर द ऍटम्स अटेन अ कम्प्लीट ऑक्टेट बाय गिव्हिंग टेकिंग ऑर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विथ इच अदर वगैरे सांगितलं आता पर्टिक्युलर एखादा ऍटम वगैरे असेल त्या ऍटमचं जर त्यांनी ऑक्टेट वगैरे कम्प्लीट करायचं असेल आपण पिरियोडिक टेबलमध्ये त्यांनी एक्झाम्पलमध्ये वगैरे सांगितलं होतं की एलिमेंट तो इलेक्ट्रॉन का देतो किंवा का घेतो किंवा इलेक्ट्रॉन शेअर का करतो त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो ज्यावेळेस पर्टिक्युलर असा ऍटम इलेक्ट्रॉन देतो इलेक्ट्रॉन घेतो किंवा इलेक्ट्रॉन शेअर करतो ह्या 3 वेगवेगळ्या कन्सेप्टमुळे तो ऍटम काय करणार असेल त्याचं ऑक्टेट वगैरे कम्प्लीट करतोय याच्याबद्दल आपण त्यांनी कार्बन कंपाऊंड या चॅप्टरमध्ये पाहणारच आहोत पण या ठिकाणी एक पॉइंट फक्त लक्षात ठेवा काय सांगितलंय द ऍटम्स अटेन अ कम्प्लीट ऑक्टेट बाय गिव्हिंग टेकिंग ऑर शेअरिंग इलेक्ट्रॉन विथ इच अदर वगैरे सांगितलं एखादं ऍटम वगैरे असेल किंवा अणू वगैरे असेल त्याचं जर त्या ठिकाणी ऑक्टेट वगैरे कम्प्लीट करायचं असेल तर त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी एकतर इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो इलेक्ट्रॉन द्यावा लागतो किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय शेअर वगैरे करावा लागतो त्याच्यानंतरच त्या ठिकाणी ऍटम काय करणार असेल त्याचं ऑक्टेट वगैरे कम्प्लीट करणार असेल ठीक आहे तर आता या ठिकाणी आपण मेन पॉइंट वगैरे पाहणार आहोत कोणता शब्द आपण मग त्या ठिकाणी केमिकल रिएक्शन वगैरे असेल केमिकल रिएक्शन आहे जे की आपण त्याला त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया वगैरे सांगतो तर रासायनिक अभिक्रिया कशा स्वरूपामध्ये लिहिल्या जातात किंवा रासायनिक अभिक्रिया कशाला म्हणतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी पॉइंट मध्ये डेफिनेशन वगैरे पाहणार आहोत तर पॉइंट आहे मग केमिकल रिएक्शन केमिकल रिएक्शन जे की आपण त्याला रासायनिक अभिक्रिया सांगतो तर त्याच्यामधला जो काही फर्स्ट पॉइंट आहे तो कोणता असेल मग सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ द 18th अँड 19th सेंचुरी कॅरीड आउट द फंडामेंटल एक्सपेरिमेंट ऑन द केमिकल रिएक्शन वगैरे सांगितलं ठीक आहे जे काही 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जे काय असणारे वैज्ञानिक वगैरे असेल त्या वैज्ञानिकांनी रासायनिक अभिक्रियावर त्यांनी काय फंडामेंटल एक्सपेरिमेंट किंवा जे काही मूलभूत प्रयोग वगैरे आहेत ते प्रयोग वगैरे त्यांनी करून पाहिलेले आहेत ठीक आहे पॉइंट काय असेल 18व्या आणि 19व्या शतकामध्ये असणारे जे काही वैज्ञानिक वगैरे आहेत त्या वैज्ञानिकांना रासायनिक अभिक्रियेवर त्यांनी काय मूलभूत प्रयोग वगैरे करून दाखवलेले आहेत तर दे प्रूव्ड फ्रॉम देअर एक्सपेरिमेंट दॅट मग 18व्या आणि 19व्या शतकामध्ये असणाऱ्या वैज्ञानिकांना जे काही रासायनिक अभिक्रियेवर मूलभूत प्रयोग वगैरे केले होते त्या प्रयोगानुसार त्यांनी त्या ठिकाणी काय प्रूव्ह करून दाखवलं असेल मग दे प्रूव्ड फ्रॉम देअर एक्सपेरिमेंट दॅट ड्युरिंग द केमिकल रिएक्शन द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस अँड दॅट चेंज रिमेन्स परमनंट वगैरे सांगितलं ठीक आहे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जे काही सायंटिस्टनं केमिकल रिएक्शनवर जे काही एक्सपेरिमेंट वगैरे केले होते त्याच एक्सपेरिमेंट थ्रू त्यांना त्या ठिकाणी कन्क्लुजन काय निघालं असेल मग
जे काही केमिकल रिएक्शन वगैरे होत असेल, केमिकल रिएक्शन होत असताना जे काही मॅटर वगैरे आहेत त्या मॅटर मध्ये काय होतात, चेंजेस वगैरे होतात. त्या मॅटर मध्ये असणारा जो काही कंपोजिशन आहे किंवा त्या द्रव्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत त्या घटकामध्ये काय होतोय, बदल होतोय. आणि घटकामध्ये जो काही झालेला बदल आहे तो कसा असणार आहे, परमनंट असेल. म्हणजे याचा अर्थ काय असेल, केमिकल रिएक्शन आहे. केमिकल रिएक्शन, समजा हे केमिकल रिएक्शन जर आपण एखाद्या मॅटरवर जर घडवून वगैरे आणला असेल, रासायनिक अभिक्रिया जर आपण एखाद्या मॅटरवर जर घडवून वगैरे आणले असेल तर ते केमिकल रिएक्शन होत असताना त्या मॅटरमध्ये जे काय असणार कंपोजिशन आहे, त्या द्रव्यामध्ये जे काय असणारे घटक वगैरे आहेत ते सर्व घटक काय होतात, बदलतात. आणि जे काही बदलणारे घटक आहेत ते पूर्णपणे कसे दाखवतात, मग परमनंट चेंज दाखवतात. म्हणजे कायमस्वरूपी त्या घटकामध्ये काय होणार असेल, बदल वगैरे होतो. यासाठी आपण एक्झाम्पल सांगू शकतो. याच्यासाठी आपण एक्झाम्पल काय सांगू शकतो, रायपनिंग ऑफ द फ्रूट वगैरे असेल, एखादं फळ वगैरे असेल ते पिकलं वगैरे असेल तर त्यासाठी आपण मग काय सांगता येईल, सुरुवातीला जे काही एकदम रॉ फ्रूट वगैरे असेल किंवा कच्चं फळ वगैरे असेल त्यावेळेस त्याची टेस्ट काय असणार आहे, वेगळी असते. पण ज्यावेळेस तेच फळ रायपनिंग दाखवते किंवा ज्यावेळेस ते फळ पिकलं जातं त्यावेळेस त्याची चव कशी असते, वेगवेगळी असते. म्हणजे कच्चा, त्याने आपण रायपनिंग ऑफ अ मँगो वगैरे सांगूया, ठीक आहे. रायपनिंग ऑफ अ मँगो म्हणजे एखादा आंबा वगैरे असेल तो जर कैरीच्या अवस्थेमध्ये असेल तर त्यावेळेस त्याची चव आपल्याला आंबट लागते, पण ज्यावेळेस तो आंबा पिकतो त्यावेळेस त्याची चव काय होते, गोड होते. याचा अर्थ त्याच्यामध्ये काय होणार असेल, मग केमिकल रिएक्शन होते. केमिकल रिएक्शन कशामुळे होतं, ज्यावेळेस तो रॉ मँगो असेल किंवा कच्चा आंबा वगैरे असेल त्यावेळेस त्याची चव आंबट असते, पण ज्यावेळेस तो आंबा पिकतो त्यावेळेस त्याची चव काय होते, गोड होते. याचा अर्थ त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होते. आणि केमिकल रिएक्शन झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे काय असणार कंपोजिशन आहे ते कंपोजिशन काय होतं, बदलतं. आणि कंपोजिशन जे काही बदललं असतं ते पूर्णपणे बदल कसा असतो त्याच्यामधला, परमनंट वगैरे सांगता येतो, ठीक आहे. तर नेक्स्ट सांगितले, मग ऑन द कॉन्ट्ररी, याच्या उलट काय झालं असेल, ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग द फिजिकल चेंज, या ठिकाणी नेक्स्ट वन चेंज सांगतो आपण, फिजिकल चेंज याच्या अगोदर असेल आपण त्या ठिकाणी केमिकल चेंज, ठीक आहे. मग ड्युरिंग द फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस सांगितलं, अँड दिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन द नेचर वगैरे सांगितलं. नेक्स्ट चेंज आहे फिजिकल चेंज. फिजिकल चेंज जे की आपण त्याला भौतिक बदल वगैरे सांगतो. मग ह्या भौतिक बदलामध्ये म्हणजे एखादं एक्झाम्पल वगैरे काय असणार, त्यांनी चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर वगैरे असेल, फिजिकल चेंज आहे, त्याला आपण भौतिक बदल सांगतोय. भौतिक बदलासाठी आपण एक्झाम्पल काय सांगता येईल, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर, बर्फाचं रूपांतरण पाण्यामध्ये होणे, हा जो काही बदल वगैरे असेल तो बदल कोणता सांगतो आपण, मग फिजिकल चेंज सांगतोय. फिजिकल चेंज कशामुळं, समजा एखाद्या घटकामध्ये जर भौतिक बदल होत असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त त्या पदार्थाची काय होते, अवस्थाच बदलते. तर त्याच्यामध्ये जे काय असणार घटक आहे तो घटक कसा असणार आहे, ऍज इट इज वगैरे राहणार असेल. तर केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज ह्या दोन पॉइंट नुसार आपल्या त्याठिकाणी नेक्स्ट वन एक्झाम्पल वगैरे दिले. ते एक्झाम्पल मग फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे ते आपल्याला सॉल्व्ह वगैरे करायचं आहे, किंवा फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज याच्यामधला आपण डिफरन्स नेक्स्ट पॉइंट मध्ये पाहणारच आहोत, ठीक आहे. तर मग पॉइंट काय सांगितलंय, आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फिनॉमिनॉन गिवन इन द फॉलोइंग टेबल. आपल्या खालच्या साईडला एक टेबल वगैरे दिलेला आहे, त्या टेबलमध्ये काही एक्झाम्पल आहेत. मग ते एक्झाम्पल फिजिकल चेंज दाखवतात का केमिकल चेंज दाखवतात हे आपल्याला आयडेंटिफाय वगैरे करायचंय, ठीक आहे. फक्त पॉइंट लक्षात ठेवा, फिजिकल चेंज होतो किंवा भौतिक बदल होतो याचा अर्थ त्या पदार्थाची स्टेट किंवा त्याची अवस्था काय व्हायलाय, बदलायलाय. पदार्थाची अवस्था बदलणे आणि त्याच्यामध्ये जे काय असणारे घटक आहेत त्याच्यामध्ये काय कुठल्याही स्वरूपाचा बदल होत नाही, पण केमिकल चेंज होत असताना त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन झाल्यामुळं काय होतं, कंपोजिशन मध्ये बदल होतो. आणि कंपोजिशन मध्ये जो काय झालेला बदल आहे तो कसा असतो, परमनंट वगैरे असेल. मग त्यासाठी आपण एक एक्झाम्पल सांगितलंय. फर्स्ट एक्झाम्पल आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर सांगितलं, ठीक आहे. बर्फाचं रूपांतरण पाण्यामध्ये होणे हा जो काही हे जे काही एक्झाम्पल वगैरे असेल ते एक्झाम्पल कोणत्या सांगू शकतो आपण, फिजिकल किंवा केमिकल ह्या दोन्ही पैकी आपण एक्झाम्पल कुठलं सांगू शकतो, मग फिजिकल चेंज सांगू शकतो, ठीक आहे. बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होणे म्हणजेच काय असणार आहे, फिजिकल चेंज किंवा भौतिक बदल वगैरे असेल. हा फिजिकल चेंज कशामुळे म्हणला असेल, कारण याच्यामध्ये आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होतंय. आईसची जी काही स्टेट असेल ते आईसची स्टेट काय सांगतो आपण, सॉलिड असेल. आणि जे काही वॉटर असेल ते वॉटरची स्टेट काय असणार असेल आपण, लिक्विड. म्हणजे सॉलिड स्टेटचं कन्वर्जन त्या ठिकाणी लिक्विड स्टेट मध्ये व्हायला आहे.
आणि जे काय आईस असेल किंवा वॉटर असेल ह्या दोघांमधलं पण कंपोजिशन कसं आहे सेम आहे त्याच्यामुळे हा कुठला चेंज असणार आहे मग फिजिकल चेंज असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कुकिंग ऑफ फूड वगैरे असेल अन्नपदार्थाचं शिजणं वगैरे असेल अन्नपदार्थ शिजतो याचा अर्थ त्याच्यामध्ये काय होतं केमिकल रिएक्शन होते आणि केमिकल रिएक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय असणार कंपोजिशन आहे त्या फूड मटेरियलमध्ये जे काय असणार कंपोजिशन आहे ते पूर्णपणे काय होतं चेंज वगैरे होतो जे काही झालेला बदल आहे तो कसा असतो परमनंट असतो. त्याच्यामुळं कुकिंग ऑफ फूड म्हणजे अन्न पदार्थाचं शिजणे हा जो काही बदल वगैरे असेल तो कोणता सांगतो आपल्याला मग केमिकल चेंज सांगता येईल. नेक्स्ट आहे रायपनिंग ऑफ अ फ्रूट वगैरे फळ वगैरे पिकणे असेल ठीक आहे एखादं फळ पिकतं याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठला चेंज सांगता येईल आपल्याला केमिकल चेंज सांगता येईल. नंतर आहे मिल्क टर्न इन टू द कर्ड वगैरे दुधाचं रुपांतरण दह्यामध्ये वगैरे होतंय त्यावेळेस जो काही चेंज वगैरे असेल तो कोणता सांगता येईल मग आपल्याला केमिकल चेंज सांगता येईल. नेक्स्ट इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर आहे ठीक आहे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं बाष्प होणे किंवा पाण्याचं वाफ वगैरे होणे आपण काय सांगतोय इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर पाण्याचं वाफेत रुपांतर होणं याचा अर्थ जे काही पाणी आहे याची स्टेट आहे लिक्विड जे काही वाफ असेल याची स्टेट आहे गॅसियस म्हणजे लिक्विड स्टेटचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे गॅसियस स्टेटमध्ये याचा अर्थ या ठिकाणी काय झालंय फक्त स्टेट वगैरे चेंज व्हायला म्हणून या ठिकाणी एक्झाम्पल कोणाचं सांगता आपल्याला फिजिकल चेंज सांगता येईल. नेक्स्ट आहे डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक आपल्या जठरामध्ये किंवा आपल्या पोटामध्ये अन्न पदार्थाचं पचन होणं हा कुठला चेंज सांगू शकतो आपण केमिकल चेंज असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोजर टू द एअर सांगितलं जे काही डांबर गोळ्या वगैरे आहेत त्या डांबर गोळ्या जर आपण हवेच्या संपर्कामध्ये ठेवलं तर त्याचा जे काही साईज आहे तो साईज काय व्हायलाय बदलतोय साईज बदलतोय याचा अर्थ तो काय असणार आहे मग फिजिकल चेंज असेल. नेक्स्ट आहे स्टेनिंग ऑफ शाबादी ओर कडपा टाईल बाय द लेमन ज्यूस वगैरे सांगितलं जे काही शाबाद टाईल असेल किंवा जे काही कडपा टाईल वगैरे असेल याच्यावर ज्यावेळेस आपण लिंबाचा रस वगैरे टाकतो त्यावेळेस तात्कालिक आपल्याला काय स्टेन वगैरे बघायला भेटतो एक स्वरूपाचा डाग बघायला भेटतो याचा अर्थ हे जे काही एक्झाम्पल असेल ते कशा सांगता येईल मग आपल्या ठिकाणी केमिकल चेंज वगैरे असेल. नेक्स्ट लास्ट वन एक्झाम्पल आहे ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट वगैरे सांगितलं एखादी काचेची वस्तू जर उंचीवरून पडली असेल तर ते काय होते ब्रेक वगैरे होते किंवा फुटते याचा अर्थ यामध्ये कोणता चेंज सांगता येईल मग आपल्याला फिजिकल चेंज वगैरे सांगता येईल. फिजिकल चेंज कशामुळं किंवा केमिकल चेंज कशामुळे येणार नाही केमिकल चेंज म्हणजे काय असतो आपण त्याच्या कंपोजिशन मध्ये काय होतं चेंज वगैरे होतं. सपोज हे ग्लास मटेरियल असेल हे जर ग्लास मटेरियल जमिनीवर जर पडलं असेल तर त्याचं पूर्णपणे काय होतात तुकडे होतात याचा अर्थ त्याच्यामधलं कंपोजिशन वगैरे बदलतं का नाही कंपोजिशन चेंज न झाल्यामुळं त्या ठिकाणी हा कुठला चेंज सांगता येईल आपल्याला मग फिजिकल चेंज वगैरे सांगता येईल आपल्याला ठीक आहे.